उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालवला जातोय. आतापर्यंत 100 अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवल्यानंतर मानाच्या गणपती समोरचं विघ्न तुर्तास तरी दूर झालंय. वाहतुकीला अडथळा आणतील अशी अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याची मोहीम नाशिकमध्ये सुरू आहे. या मोहिमेच्या विरोधात नाशिक शहर बंद पाळण्यात आला, मात्र कारभारावर फारसा परिणाम जाणवला नाही. महापालिकेचं सर्वेक्षण चुकीचं असल्याचं मत हिंदुत्ववादी संघटनांनी मांडलं. आमच्याकडे जी ऑर्डर आली आहे, आम्ही तिचा पूर्ण अभ्यास केला आहे, त्याच्यामध्ये ह्या इतक्या त्रुटी जाणवलेल्या आहे. म्हणजे सर्वेक्षण जे केलेलं आहे ते सर्वेक्षणच पूर्णपणे बोगस आहे. आत्ता ज्या सर्वेक्षणावर मंदिरं पाडण्यात येत आहे, आम्ही सारखा पाठपुरवठा करत आहोत. हायकोर्टात आपण जी याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की विश्व हिंदू म्हणून इथे येण्याचं काही काम नाही. आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे त्यांच्या बाजूने मत मांडायचा. महापालिकेनं कोर्टाच्या आदेशानुसार 8 नोव्हेंबर पासून मोहिमेला सुरुवात केली. आजवर 105 अधिक धार्मिक स्थळं हटवण्यात आली. साक्षी गणेश या मानाच्या गणेश मंदिरावर बुलडोझर चालवण्यात येणार होता, मात्र भाविकांच्या आक्षेपानंतर ही कारवाई सध्या थांबली आहे. इथं आधी एक कारंजा होतं, त्या जागी मंदिर बांधण्याचा प्रस्ताव 1996 महापालिकेत मांडण्यात आला. त्याबद्दलची कागदपत्रं उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. 96 आम्ही जेव्हा ह्या मंदिराची स्थापना केली त्यावेळेस आम्ही महापालिकेमध्ये जवळजवळ 25 नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा होता. माननीय महापौर त्या काळातले प्रकाश मते ते सुद्धा आमच्या बाजूने होते. त्यांनी या गोष्टीचं सगळं पाठपुरावा करून आम्हाला परवानगी दिलेली आहे या मंदिराची. मला फक्त माननीय हायकोर्टाने एक विनंती केली की तुमची जी परमिशन होती ती 10 वर्षाकरता होती, तर तुम्ही ती नूतनीकरण करून घ्या. 2009 आधीची आणि 2009 नंतरची ही अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यासाठी प्रशासनानं सर्वेक्षण केलं होतं. त्यात ज्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी स्वतःहून न्यायालयात हरकत नोंदवण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र ज्यांची कागदपत्र नाहीत अशा धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाते आहे असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. मात्र दुसरीकडे आता संघटना पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळेच उर्वरित धार्मिक स्थळांचं काय होणार याकडेच लक्ष लागलंय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.